हाय नमस्कार काय चाललंय आपले मित्रांचं आणि भाऊ बहिणींचं. तर सर्वांना भाऊ बहिणींनो दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कारण की वर्षातून एकदाच अशी दीपावली असं असं नाही, कारण की प्रत्येक सण असं वर्षातून एकदाच येतो, पण ती मित्रांनो आपण साजरा पण करतो. पण ह्यावेळेस काय मित्रांनो आपण काय साजरा केला नाही दीपावलीचं सण, कारण की कसं झालंय मित्रांनो सर्व एकत्रितच आल्यामुळं मग नेमकं काय करायचं समजना. आणि दिवाळी जरी करायची म्हणलं तरी मित्रांनो कसं आहे आपलं करणारा माणूसच अडकलंय म्हणल्यानंतर आपण तरी काय करणार आहे. तर त्याच्यामुळं काय साजरा केला नाही ना. माझं तर असं विषय आहे मित्रांनो दिवाळी आहे तरी पण मी आपलं कामालाच आहे बघा, कारण की आपल्या नरडी फासच आहे तेवढा, त्यामुळं आपल्याला कष्ट करावं लागतंय. कारण की नकं तर काय राहिलीच नाही, ती रोपाची काम चालू आहे, ती कुठे बांधायची म्हणल्यानंतर काय कपडे तुकडे काय नाही काय नाही काय नाही. कारण की दवाखान्याने हीच भाऊ बहिणीनं कसं झालंय आता पिंकीनं तर तुम्हाला सांगितलं असं की आपलं जे सोनोग्राफी केल्यानंतर जी बाळाच्या गळ्यात आहेत ती दोन नाळाचं येड असल्यामुळं मग ते चेक करायला लावलं होतं, ती पण चेक करायला मित्रांनो गेलं नाही. कारण की आपलं आता हप्ता बी आहे त्याच्यामुळं मित्रांनो काय डोकं जरा कन्फ्यूज झालं. समजा गॅस पण आपला जी 2 महिने 2.5 महिने जायचा ती 1 महिन्यात टाकी संपली, त्याच्यामुळं ती पण भरून आणली. त्याच्यामुळं कसं आहे मित्रांनो यायला 1 वाटण जायला 10 वाट आहे, त्यानं कमावणार पडला तरी 1 टा आणि काय म्हणून बघायचं मित्रांनो. त्याच्यामुळं आणि आपलं हातावर पोट जर आपल्याला काय शेती वाडी किंवा काय जर थोडीफार असती म्हणजे घरचं काय असतं तर त्यातनं 4 रुपये आपल्या प्रपंचात राहिलं असतं की आपलं गुरंढोरं नाही ती किंवा काय नाही याकरता असतं. तर आपलं धरून त्याच्या कानाला वडत नेलं असतं बाजारात विकलं असतं तर 4 रुपये उभा झाला असतं, पण ती तसं पण नाही. त्याच्यामुळं नुसतं करणे आणि खाणे म्हणल्यानंतर मित्रांनो कसं झालं या दवाखानाही म्हणल्यानंतर आपलं गुतत 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 गेल्यानंतर आता एकदा रेकामं झालं की मग आपण परत त्याला नव्याने काय नाही काय तर उभा करावंच लागणार आहे. तर पिंकीचं म्हणणं आहे की मला काय इथं डिलिव्हरी नको, तिकडे डिलिव्हरी जायचं आहे असं मागल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलंय. तर तिथं मी कसं आहे मित्रांनो तिथं जशी आपल्या इथं सुविधा आहे तशी तिथं म्हणजे कसं आहे किती जरी काय केलं तरी मित्रांनो तिथं पण सुविधा पाहिजे, म्हणजे कसं तिथं बघणारं देखणारं ही पाहिजे माणूस असं माझं म्हणणं आहे. कारण की झटपट रातचं म्हणलं तरी रातचं अंधारचं म्हणलं तरी परत त्याला दिवसा म्हणलं तरी म्हणजे झटकीपट म्हणजे झालं पाहिजे, कारण की असल्या ह्याच्यात उशीर करणं ही कारण की चांगलं नाही. आणि डॉक्टरनं जे मला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे माझ्याप्रमाणे तर करतोय, पण त्यातून जर तिला वाटतच असलं की बाबा तिथं योग्य ठरतंय तर मग तिथं जरी केलं तरी काय अडचण नाही काय मित्रांनो मला म्हणायचं नाही त्या विषयावर. कारण की माझं म्हणण्याचं कार्य कसं आहे की बाबा या आपल्या इथं सुविधा जशा झटकीपट होऊ शकतंय तसं तिथनं 15 किलोमीटर जर पळापळी करणारं जर कोण असलं तर मग कायच अडचण नाही मला. तर आज होतो घरी काय आज काय कामाला गेलो नव्हतो. आणि मित्रांनो कसं आहे आपलं तर व्हिडिओ तुम्ही बघताय 15-15, 16-16 दिवस काय तुमचा राजूबा व्हिडिओमध्ये दिसत नाही, कारण की लोकाच्या रानात गेल्यानंतर मित्रांनो अंगावचं काम असतं. अंगावचं काम असल्यामुळं मित्रांनो काय व्हिडिओला ह्याला काय आपल्याला टाईम मिळत नाही. जरी टाईम मिळला तरी त्याला संध्याकाळ होते मित्रांनो, घरी यायलाच 8 वाजते ते सकाळी पहाटं जर गेलं 6:30-7 म्हणजे घरनं हलतो मी तिथं रानात जायला 8-8:30 त्या मग असा टाईम झाल्यानंतर मित्रांनो काय होत आहे मग तिथं जर कामाला एकदा लागलं टायमिंग मिळत नाही. जेवायचं ते पण जेवायचं पण 10-15 मिनटात आपलं जेवण करायचं म्हणजे आपल्या हिशोबानंच आहे, पण कसं आहे आपल्याला रोजंगार तरी पडला पाहिजे या हिशोबावरच आपल्याला काम करावं लागतं. आणि दिवस तर कसं 5-5:30 झाला की लगेच दिवस मावळून जातो या असा विषय होतो या. आता रोपाचं बी काम मित्रांनो कसं आहे 2 दिवस लागतंय 4 दिवस लागतंय प्रत्येक दिवस घरी, आणि मग रोजंदारी तर आपल्याला ती पडली तर मग ती पण आपल्याला गोळे औषधं ही तर आपल्या भाऊ बहिणींना माहितीच आहे खर्च किती होतो किती नाही, त्यातून बी आपण महाग टाकायचा प्रयत्न करतोय, पण काय मित्रांनो काय नाही काय वाढूनच बसतंय मध्ये. त्याच्यामुळं आता गाडीचं तुम्हाला सांगतो गाडीचा विषय, परत ते गाडीचा आला मध्ये सायलन्सर फुटला मोडला म्हणजे ती पहिला फुटलेलाच होता आणि ती म्हणजे तिचा नव्हता वेगळा होता, तर ते पण सायलन्सर आपण चेंज केला मित्रांनो. म्हणजे असं समजा करत गेलो म्हणजे समजा म्हणजे जी
जी वस्तू आता तुम्हाला सांगतो कसं आहे, जी आपल्याला वस्तू लागते ती तर पाहिजे का नाही ठीकठाक मध्ये, त्याच्यामुळं आता मस्तीच्या पोटात दुखतंय ही होतंय. तरी मी मित्रांनो 2 दिवस घरी ठेवून गेलो मोबाईल, पर काय होतंय पोरांचं ही फोन येत येत आहे म्हणल्यानंतर मग मला परत त्याला तिथनं ती दुसऱ्याच्या मोबाईलवर फोन करते. ते मग कसं आहे का मला परत त्याला राहत्या कामा पण मित्रांनो जायला मला फोन येतात पण मला हलून जमत नाही. तर आता एकदा ही डिलिव्हरी ही झाली की मग आपलं आपलं निवांत राहता येतंय, मग कुठं जरी कामाला गेलं तरी काय अडचण नाही असं आहे. आणि मग शिता आपलं आहे जवळल्या जवळ तर करून घ्यायची असं माझं म्हणणं आहे मित्रांनो. आणि आज नाव म्हणजे नाव ही नोंद करायचं होतं, ती रिपोर्ट पण आला नाही, तिचा रक्तलघवी चेक केलेला ती मोबाईलवर येईल म्हणलं पण ते काय अजून आलाच नाही. तर ती पण आज आता उद्याच्याला तर आज आपल्या इथला बाजार म्हणल्यानंतर भरपूर गर्दी असते म्हणून काही गेलो नाही. तर उद्याच्याला रविवार मग उद्याच्याला पण काय असणार आहे हॉस्पिटलला सुट्टी असणार आहे, मग सोमवारीच रिपोर्ट घ्यावं लागतील, परत ते डॉक्टरला दवावं लागतील, चेक करावं लागेल, डॉक्टर काय म्हणतात ते बघावं लागेल कारण की त्यांनी बोलावलेली तारीख ओलडून पुढे गेलेली आहे. तर ती पण दवावं लागेल. तर काय म्हणणं आहे मग तुला? काय नाही भाऊ म्हणतोय पेट्रोलला आता पैसे नाही म्हणल्यावर मग तिथं हिच्या पोटात दुखायला लागल्यावर काय तिथं म्हणल का मला डिझेलला पैसे नाही तर म्हणल का कुठल्या कारणामुळे कुठलं माणूस काय सांगतय ही समजलं पाहिजे ना. नाही म्हणली की बसली ना ग. बर आज जर तुम्हाला सांगतो मित्रांनो तिच्या आई वडिलाला आणायला जर तिचा भाऊ म्हणतो की मला पण कामाला जावं लागतंय माझ्यापाशी तेलाला पैसे नाहीत असं काय लई नाहीत की बाबा 100-200 रुपये ते म्हणला मग तेलाला तू पाठवते का, मग म्हणलं तिला तेलाला 100-200 रुपये पाठवायचं असलं तर पाठवू म्हणलं. म्हणजे तेला आता गाडीला पेट्रोल नाही म्हणते नाईन वेळेला तिथनं 17 ते 18 किलोमीटर दवका नाही मग तिथं कोण पळवायचं. हा बघा मग आपलूचा 20 किलोमीटर 17-18-20 किलोमीटर आहे किती दवाखाना 25 किलोमीटर 25 किलोमीटर काय रातभर चालत येत आहे काय तिथं पेट्रोल गाडीला डिझेल नाही मिळलं मित्रांनो. आपल्या इथं 3 किलोमीटर निमगाव किती आहे निमगाव सगळं झालंय भावनी कुठलंच नळायच नाही तुम्हाला सांगी मतदान आले त्यासाठी पण यावंच लागणार होत. आता लाडके भावाने पैसे पाठवले तर बहिणींना म्हणल्यावर मतदान करावं लागलं भावासाठी तर करावं लागणार. अजून दिवाळी होणार दिवाळी बोनस तेवढ्यात तरी झाला असतो काय नाही काय माहित यायचा या मतदान झाल्यानंतर बोनस यायचा मतदान झाल्या वेळेस. तर बघा मित्रांनो चालली धनके बस दिवाळी आमची काय दिवाळी ज्यांची चालली त्यांची बघून बसायचं खुश व्हायचं भाऊ बहिणीला फटाक्याचा आवाज आहे. पण गेल्या काय होत या नाकात बोट घालतीये मी कुठल्याही झाल्या दिसते सर्दी काढ्या टाकत्यात कुल्पी का बसावं लागेल त्याला आपली दुटी भाजवावं लागणार आहे. उद्यापासून परत त्याला आपली चलते का नाम गाडी सकाळपासून आपली दुटी चालू मित्रांनो करायचं का आपलं जेवढं होत आहे तेवढं तर मायाचं नाही तर प्रयत्न चालू आहे. मग आता मग जीवाचं रान करतोय मग आता शेवट आपलं स्वामींच्याच हातात आया कसं करायचं कसं नाही करायचं आता मस्त त्यांची विभक्ती चालू आहे. मी तर करतोय मित्रांनो आता सर्वांना सांगणं हेच काय म्हणजे एवढं हे नसतंय पण त्या भगवंतालाच माहीत आहे. मग शेवटी माझं काय चालू आहे काय नाही चालू किती करतोय मी उपाशी तर उपाशी ताण तर ताण मी पण काम करतोय नुसत्या पाण्यावर तर पाण्यावर दिवसभर काम करतोय मित्रांनो. मग काही काम माझ्यासाठी मी करतोय यांच्यासाठी करतोय सर्वांसाठीच करतोय मी. मग अजून किती पळायचं आता पळायचं तेवढं तर पळतोय मित्रांनो चेपर सुद्धा नीट नेटके पळायला राहिली नाही. चला मग मित्रांनो भेटू पुढल्या वेळी मुली घ्या सर्वांनी काळजी बाय 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 बाय.
नाही.